इंटरनेट जगतात सातत्याने नवनवे व्हिडिओ बघायला मिळतात. यातील काही व्हिडिओ गमतीशीर असतात तर काही व्हिडिओ धक्कादायकही असतात. यांपैकी प्राण्यांशी संबंधित व्हिडिओ देखील लोकांना खूप आवडतात. मात्र सोशल मीडियावर नुकताच व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओने सर्वांचा थरकाप उडवणार आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती बसची खिडकी उघडून वाघाला निमंत्रण देताना दिसत आहे. व्हिडिओतील या व्यक्तीचे हे कृत्य पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. खरे तर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक बस नॅशनल पार्कमध्ये दिसत आहे. यावेळी जेव्हा बस एका वाघाजवळ थांबते तेव्हा एक व्यक्ती आपल्यापासून दूर असलेल्या एका वाघाला मांसाचा तुकडा दाखवून बोलावताना दिसत आहे. यानंतर वाघ हा मांसाचा तुकडा पाहून गाडीजवळ येतो आणि त्या छोट्याशा स्टिकला लावलेला मांसाचा तुकडा झटकन खाऊन टाकतो. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला असून तो आतापर्यंत 27,000 अधिक लोकांनी बघितला आहे. हा व्हिडिओपासून अवाक झालेले युजर्स या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. बस चालकाचे हे कृत्य एखाद वेळा त्याच्या जीवावरही बेतू शकते असे काही लोकांचे म्हणणे आहे. याचवेळी अनेक युजर्सनी ड्रायव्हरला मूर्खही म्हटलं आहे.